मित्रांनो नमस्कार, माय भूमी डिजिटल मीडियामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. पैसे खाणाऱ्यांनो सावधान, जेलमध्ये चक्की पिसिंग करावी लागेल. स्थळ बारामती. गदिमा सभागृहात एक राजकीय कार्यक्रम चाललेला. सर्वांचे लक्ष अजित दादा काय बोलतात याकडे लागलेले. वातावरणात काहीसा तणाव. मुख्यमंत्री स्वयंरोजगार निर्मिती कार्यक्रमात कोणी पैसे खाण्याचा प्रयत्न केला तर त्याला जेलमध्ये जावे लागेल आणि मग त्याला चक्की पिसिंग अँड पिसिंग करावी लागेल अशी तंबी अजित दादांनी देताच संबंधितात काय इशारा जायचा तो गेला, पण कार्यक्रमाला आलेल्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटले. मित्रांनो, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे स्पष्ट वक्तेपणा आणि कामाचा फडसा हे समीकरणात झाले आहे. ते त्यांच्या चालण्या बोलण्यातून झळकत आहे. महाविकास आघाडी राज्यात सत्तारूढ झाल्यामुळे सत्तेचे टॉनिक मिळाल्याने अजित दादा एकदम फ्रेश झाले आहेत. आपल्या दैनंदिनीबद्दल बोलताना ते म्हणाले की आम्ही सकाळी लवकर उठून कामाला लाग पण दिवस उगण्याची वाट पाहावी लागते. विकास कामे उजाडात पाहत तर आली पाहिजेत, नाहीतर रात्रीही काम केले असते. पवार साहेब वयाच्या 80 वर्षी काम करीत आहेत. आपणही आता 60 पोहोचलो. सुप्रिया 50 आली, पण जसे दिवस जात आहे तसा कामाचा आमचा उत्साह वाढतो आहे. काही कळानाच असा चिमटा काढतानाच त्यांनी उत्साह वाढला तो कामाचा बर का दुसरा नाही असा खुलासा करता गदिमा सभागृहात असे कोल्हाळात बुडाले हे सांगायलाच नको. पुन्हा गंभीर विषयाकडे वळताना अजित दादांनी जनतेच्या पैशाच्या कामातून होणाऱ्या विकासावर लक्ष ठेवावे लागते असे स्पष्ट करतानाच मला सुमार दर्जाचे काम अजिबात चालणार नाहीत, कामं नीटच व्हायला हवे असा सजड दमही दिला. मित्रांनो, अजित दादांचे भाषण आणि विरोधी पक्ष सही सलामत सुटतील असे शक्य नाही. या कार्यक्रमात त्यांनी विरोधाला विरोध करणाऱ्या विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. अशा विरोधकांचा विचार करू नका असे जनतेला आवाहन करताना त्यांनी बारामतीकर विरोधकांचे डिपॉझिट करूनच पाठवतात हे आपल्याला चांगलेच माहित आहे असा चिमटाही काढला. मित्रांनो, अजित दादांच्या शैलीदार फटकेबाजी प्रमाणेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक तो बनता आहे. धन्यवाद.